झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। दोंडाईचा येथे इमारत बांधकाम कामगार शिबिराचे आयोजन। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी। तेव्हाच महिला मुख्यमंत्री करायला पाहिजे होते, ते तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं असं विधान। तुमची प्रॉपर्टी वाढली तर तुम्हाला नोटीस येणार, मंत्री दीपक केसरकर यांचं विधान। पैठण पोलिसांच्या सतर्कतेमुळे लग्नाचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। दोंडाईचा येथे विश्वकर्मा सुतार समाज व बांधकाम कामगार यांच्यासाठी इमारत बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून बांधकाम कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवशिरराव काकडे, सचिव गुलाबराव भांबरे, दोंडाईचा अध्यक्ष विष्णू मिस्त्री, नारायण देवरे उपस्थित होते। दोंडाईचामध्ये जास्त समाज बांधवांची नोंदणी व्हावी याकरिता प्रयत्नशील राहू व येणाऱ्या अडचणींसाठी भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार संघटना वतीने पाठपुरवठा करण्यात येईल व नोंदणी करणे, शिष्यवृत्तीचे क्लेम व अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली आहे। तसेच समाजामध्ये जास्तीत जास्त शासकीय योजनेचा लाभ घेण्यात यावा या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली आहे। सदर कार्यक्रमाचे आयोजन गोपाल नाना मिस्त्री सर, प्रमोद सूर्यवंशी, विशाल निकम, किशोर बोरसे, सुरेश जाधव, सुतार लोहार समाज यांनी परिश्रम घेतले। कल्पेश मिस्त्री, झूम ऑन न्यूज, धुळे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी केली आहे। या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या कारंजा टोल प्लाझा, सेलू बाजार टोल प्लाझा व मालेगाव टोल प्लाझाची पाहणी केली आहे। तसेच सेलू बाजार ते मालेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे। मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृद्धी महामार्गावरील बेस कॅम्प आणि मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या आगमन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची उपस्थिती होती। जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दोनत खुर्द येथून सुरू होणारा समृद्धी महामार्ग मालेगाव तालुक्यातील केनवड येथून पुढे बुलढाणा जिल्ह्यात जातो। 97 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जातो अशी माहिती यावेळी प्राप्त झाली आहे। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा उद्धवजी ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांना काहीच जमून राहिला नाहीये, म्हणून त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला। तेव्हाच महिला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, ते तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं असा टोला माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धवजी ठाकरे यांना अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना लावलाय। आता ज्यांना वक्तव्य केलं त्यांनी मला वाटतं जे काही बोलले असेल त्या बाबतीत माफी मागितली तर काम प्रश्न मिटून जातं। बोलताना एखादा शब्द निघाला आणि तो जर निषेधार्थ असेल तर एक मोठे माणसं सहसा असंच करत असतात का, ते मागं घेतात, जे मोठे नाही आहे आणि लहान आहे ते मात्र ते चालू ठेवतं। सर, उद्धव ठाकरे म्हणतात महिला मुख्यमंत्री पुढच्या असतील, काय म्हणाले? आता त्यांना काही जमून नाही राहिलं तर हा नवीन उपक्रम सुरू केला, आता तेव्हा तुम्ही तेव्हाच महिला करायला पाहिजे होते ना, ते तुमच्यापेक्षा बरं तरी राहिलं असतं। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। उद्धवजी ठाकरेंसोबत राहिलेल्यांनाच नोटीस येतात असं काहीच नसतं। माझी प्रॉपर्टी कमी असून देखील मला ही नोटीस आली होती। तुमची प्रॉपर्टी वाढली तर तुम्हाला नोटीस येणारच, वेळेवर उत्तर नाही दिलं तर आम्हालाही फाईन करतात। हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं, तुम्ही फक्त त्याचा गवगवा करत आम्ही करत नाही। नोटीसा काढणे ही आमची प्रोसिजर आहे, तुम्ही खरी माहिती द्या, तुमच्या नोटीसा रद्द होतील असं विधान शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी केलंय। हे बघा, असं काही नसतं, मला स्वतःला माहिती आहे की आम्ही जे हे देतो एक्सप्लेनेशन त्याच्यावर इन्कम टॅक्सची स्क्रुटिनी करतं, त्याच्या नोटीस आम्हाला सुद्धा आलेल्या आहेत ना। मी एकमेव आमदार आहे ज्याची प्रॉपर्टी कमी झाली, तरी पण मला नोटीस आलेली होती, मला त्याचं उत्तर द्यायला लागतं।
आम्हाला उत्तर वेळेवर नाही गेलं, आम्हाला सुद्धा फाईन करतात, मग का करतात? माझी जर प्रॉपर्टी कमी झाली आहे, तुम्ही मोजून बघा, माझं मागच्या वेळेचं ॲफिडेविट काढा, ह्या वेळेचं ॲफिडेविट काढा. तुमची प्रॉपर्टी जर वाढलेली असली तर तुम्हाला नोटीस येणार. माझी कमी होऊन सुद्धा मला नोटीस आल्या, अशा अनेक लोकांना नोटीस आलेल्या होत्या, मग आम्ही त्याची उत्तरं दिली ना. आम्ही जर खरे असो तर आम्ही उत्तरं दिली पाहिजेत. काय सांगता कोणाला आलेले नाहीत म्हणून? मी तुम्हाला दाखवून देईन आलेले आहेत, आम्ही किती वेळा जाऊन अटेंड केलेलं आहे, सगळे पुरावे दाखवलेले आहेत. आणि असे आमदार मोजके आहेत की ज्यांची प्रॉपर्टी कमी झालेली आहे, आणि त्याच्यापैकी मी एक आमदार आहे, तरी मला नोटीस आलेली होती. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं ना, तुम्ही फक्त त्याचा गवगवा करता, आम्ही त्याचा गवगवा करत नाही. हे डिपार्टमेंटचं काम आहे की सिंधुदुर्गमधलं आरआर व्हॅल्यू वाढते कारण पर्यटन जिल्हा आहे, किंमत ह्याच्यामध्ये जास्त दिसू शकते, पण प्रत्यक्षात प्रॉपर्टीज कमी झालेल्या असू शकतात. तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे, आणि तुमच्या खरोखर वाढल्या असल्या तर त्या कशा वाढल्या याची सुद्धा कारणं दिली पाहिजेत. आणि म्हणून आहे की इतरांना नोटीस येत नाही ते साफ चुकीचं आहे. अनेक लोकांना नोटीस आलेल्या असतात, ज्यांना ज्यांना नोटीस आलेल्या असतात ते आपापली उत्तरं देतात, कारण ते डिपार्टमेंटची प्रोसिजर आहे ती. स्क्रुटिनी करणं, त्याच्यावर नोटिसा काढणं ही डिपार्टमेंटची प्रोसिजर असते. आणि अशा काही कंप्लेंट जर गेलेल्या असतील अँटी करप्शन ब्युरोला, तर अँटी करप्शन ब्युरोचं प्रोसिजर काय असते? अगोदर नोटीस द्यायची, जर माहिती खरी आढळली तरच कारवाई करायची, नसेल तर त्या नोटिसा रद्द केल्या जातात. तुम्ही खरी माहिती द्या, तुमच्या नोटिसा रद्द होतील. बनावट लग्न लावून फरार होणारी लुटेरी दुल्हन व त्याच्या टोळीला पैठण पोलिसांनी रंगेहात पकडलं असून टोळीतील 3 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलंय. या प्रकरणी रात्री उशिरा पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट टोळी दुसऱ्यांदा पैठण पोलिसांच्या हाती लागली. यापूर्वी याच टोळीने पैठण, जालना तसेच विविध शहरात व राज्यात धुमाकूळ घातला होता. यापूर्वी येथील बनावट लग्न लावणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी एकाचे धागे दोरे या प्रकरणाशी असल्याची माहिती समोर येते. दरम्यान पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका गरीब कुटुंबाची होणारी फसवणूक व 1.5 लाख रुपये वाचलेत. काल आम्हाला साधारणतः 5 वाजेच्या सुमारास एक बनावट खोटं लग्न लागणार आहे याची माहिती मिळाली. यापूर्वी सदर प्रकार पैठणमध्ये घडल्यामुळं आम्ही तात्काळ आमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना तिथं पाठवलं. पोलीस स्टेशनला सदर व्यक्तींना आणून विचारपूस केली असता हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या जातीतील असल्यामुळे यातील फिर्यादी प्रकाश मोरे टाकण शिवनी सिंदखेड बुलढाणा येथील असल्याने त्याच्याकडून 1,70,000 रुपये रक्कम घेऊन हे सदर मुलीचं लग्न लावून देत होते. यामध्ये अतिशय सिस्टमॅटिकपणे एजंट काम करत होते, प्रत्येकाचा आपला रोल आणि आपलं कमिशन होतं. सविस्तर चौकशी केली. पोलीस अधीक्षक कलवानिया सर, अपर पोलीस अधीक्षक लांजावर सर आणि SDPO सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्यामध्ये आता न्यायालयासमोर हाजर करून पुढील सखोल चौकशी करीत आहोत. किती आरोप? सदर गुन्ह्यामध्ये एकूण अद्याप 3 एजंट आणि 1 नवरी असे 4 आरोपी अटक केलेले आहेत. आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे. विदर्भ व मराठवाड्यासाठी समृद्धी महामार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देणगी असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केलंय. त्यांनी सिंदखेड राजा तालुक्यामध्ये भेट दिली, त्यावेळी हे बोलत होते. देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग होता. समृद्धी महामार्ग 20 जिल्ह्यांमधून जातो. तसेच विदर्भ व मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाची देणगी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे व्यापार वाढणार आहे असेही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस नागपूरहून निघून शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गातर्फे पाहणी करणार आहेत. या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी दिनांक 11 तारखेला म्हणजे 11 डिसेंबर रोजी करणार आहेत. त्यासाठी आज पाहणी दौरा आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट या समृद्धी महामार्गाचा होता. हा समृद्धी महामार्ग 20 जिल्ह्यामधून जातो आणि विदर्भ आणि मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची देणगी माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलेली आहे. या महामार्गामुळे या भागाचा विकास तर होणारच आहे आणि या महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे. माननीय बाळासाहेबांचं काम मोठं होतं म्हणून हे नावसुद्धा खूप चांगलं आहे. आज या मराठवाडा आणि विदर्भासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की हा मार्ग आता सुरू होत आहे. म्हणून
नागपूरला जायचं असेल किंवा मुंबईला जायचं असेल तर एक चांगला रस्ता मिळाला आहे, दळणवळणची चांगली सोय झालेली आहे, व्यापार वाढेल आणि लोकांमध्ये खरंच समृद्धी येईल म्हणून मी आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद। औरंगाबाद शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन पालकमंत्री संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते झालंय। विशेष म्हणजे ज्या मतदारसंघात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली होती त्याच मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेची देखील पहिली शाखा स्थापन झाली आहे। शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा हा मतदारसंघ आहे। ढोल ताशे आणि फटाक्यांच्या गजरात या शाखेचं उद्घाटन करण्यात आलंय। आता जिल्हाभरात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या किती शाखा होतात हे येणाऱ्या महिन्याभरात कळेलच, अशी प्रतिक्रिया संदीपानजी भुमरे यांनी शाखा उद्घाटनाच्या वेळी दिली आहे। मध्ये ओपन होतीये, काय भावना आहे तुमच्या? बाळासाहेबांच्या नावाची म्हणजे मला एक सांगायचं की पहिली शाखा ही संभाजीनगरमध्ये आणि विशेष म्हणजे प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या मतदारसंघापासून सुरू होऊ राहिली याचा मला सार्थ आनंद आहे। आणि सगळे शिवसैनिक हे बाळासाहेबांचे रोज आणखी नव्याना ह्या शाखा सुरू राहणारे जिल्ह्यात तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात आणखी नव्याने बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचे विचाराचे ते बाळासाहेबांच्या शाखा आम्ही सगळे 3 जिल्हाप्रमुख सगळे आमदार सत्तार शेठ मी प्रदीप जयसवाल असतील बोरणारे असतील शिरसाट असेल आमचे भरत शेठ असतील जंजाळ असत पवार असत आम्ही सगळे मिळून तालुका प्रमुख वगैरे जिल्हा पिंजून काढू आणि जशी पहिला बाळासाहेबांचे शिवसैनिक होते तसंच पुन्हा हा जिल्हा बाळासाहेबांचा जिल्हा म्हणून शिवसेनेचा जिल्हा म्हणून हा ओळखला जाणार आहे। पहिली जी शिवसेनेची शाखा होती मराठवाड्यातली तीही औरंगाबादमध्येच झाली होती आणि ही आता औरंगाबादमध्ये आणि हे खरं म्हणजे योगायोगी सुरुवात तिथूनच मराठवाड्याची झाली होती आणि बाळासाहेबांची शिवसेनेची शाखा ही प्रदीप जयस्वाल जे बाळासाहेबांचे खंदे समर्थक होते त्यांच्या मतदारसंघापासून सुरू राहिली पालकमंत्री म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे। शाखा आपल्या मतदारसंघात होती की आज मी खरंच मनापासून या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुमरे साहेब राजपूतजी राजूजी जंजाळ आम्ही आज पहिली शाखाचं उद्घाटन या मराठवाड्यात सुद्धा संभाजीनगरमध्ये सर्वात पहिले याच मध्य या भागामध्ये 8 जून 1985 शिवसेनेची स्थापना झाली होती याच आपल्या मध्यमध्ये आणि आज परत याचीच सुरुवात आज बाळासाहेबांची शिवसेनिकांचे याचं आज या ठिकाणी उद्घाटन होतं। मनापासून आनंद वाटतं आज आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आणि इतका आनंद आहे की त्या काळामध्ये सुद्धा आम्हाला होता आणि आजही या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या 22 वर्षानंतर आमचे पालकमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळाले आणि पहिली शाखा संभाजीनगर जिल्ह्याची पहिली शाखा ही पहिली सुरुवात या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी करतो। आज आपल्याला माहीत पडेल यानंतर या महिना 15 दिवसानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पुढे तांड्यामध्ये जिथं कुठं वाटेल त्या ठिकाणी आता शिवसेनेची शाखेचे ओपनिंग या ठिकाणी होणार आहे आणि आज आम्हाला वेळ दिला म्हणून पालकमंत्री मोदींचं आणि त्या आमच्या सर्वांचा मनापासून त्यांचा मनापासून आभार मान साहेबांना दमछाक करूनच सोडायची ठरवले। मी कधीही पाहिलं असं मी आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो। आम्ही पाहिलं असं आम्ही एकाही शाखा प्रमुखाला एकाही विभाग प्रमुखाला एकाही नगरसेवकाला कोणाला न बोलवता कारण काही लोक म्हणतात की आम्हाला रामराम नाही करतात मात करा। या संभाजीनगर जिल्ह्यात आमच्याला सर्व पालकमंत्रीसहित सर्व लोकांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आणि या शहराच्या लोकांचा विश्वास कोणावर असतं आम्हाला सांगायची गरज नाही। माझ्या मी म्हणतो येणाऱ्या काळामध्ये सर्व जास्त दिवस नाही एक महिनाभरामध्ये आमच्या पालकमंत्रीच्या माध्यमातून जिल्हा प्रमुखांच्या सर्वांच्या माध्यमातून आमदार आम्ही सर्व एकत्र या संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार शाखेची ओपनिंग या ठिकाणी करणार आहोत आणि ते पालकमंत्री मोदींचे मार्गदर्शन आजही आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला लक्ष देईल की पालकमंत्रीच्या हस्ते पहिली शाखेचं उद्घाटन किती जोरात होणार आहे याची माहिती 2 मिनिटात आपल्याला या ठिकाणी माहीत पडेल।
शालेय शिक्षक मंत्री दीपकजी केसरकर यांचा आदित्यजी ठाकरेंवर प्रहार. आदित्यजी ठाकरे लोकांना का भेटत नव्हते, कार्यालयात का जात नव्हते, ऑफिसमध्ये जायला कोणी बंदी केली होती का, सत्ता गेल्यानंतर तुम्ही दारोदार फिरता, कालपर्यंत सुद्धा आमदारांना वर्षावर प्रवेश नव्हता, ही परिस्थिती तुम्हाला दिसत नव्हती. उद्धव साहेब तर भेटतच नव्हते, पण तुम्ही कुठे भेटत होता याचे उत्तर आधी महाराष्ट्राला द्या. सत्ता गेल्यानंतर भाषणे करायला तुम्ही येतात, मग त्यावेळी साधं भेटणं का टाळत होता? भाजपने तुमचे एवढेच नगरसेवक निवडून येऊन सुद्धा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला, त्याच्यावर तुम्ही 5 वर्ष राज्य केलं, हे तुम्ही जनतेला कधीच सांगत नाही. बहुमत नसताना तुम्ही ठराव करता आणि आम्हीच केलं तर म्हणून सांगता, असं वक्तव्य यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी केलंय. काय सांगाल आदित्य ठाकरे तुमच्यावर आरोप करतात प्रत्येक वेळी? आदित्य ठाकरेंच्या आरोपाचं 100% उत्तर दिलं जाईल. आणि जे काय शिवसेनेमध्ये घडलेलं आहे त्यांची सुद्धा जबाबदारी होतीच नाही लोकांची मनं राखण्याची. का नाही भेटत होते लोकांना? का आपल्या ऑफिसमध्ये जात नाही? ऑफिसमध्ये घालायला जायला कोणी बंदी केली होती का? लोकांना भेटायला कोणी बंदी केली होती का? सत्ता गेल्यानंतर तुम्ही लोकांच्या दारोदारी फिरता आणि नंतर कालची परिस्थिती कशी होती की साधा आमदारांना प्रवेश नव्हता वर्षा निवासस्थानी, ही परिस्थिती होती. मग ती तुम्हाला दिसत नव्हती का? उद्धव साहेब तर भेटत नव्हतेच, तुम्ही कुठे भेटत होता याचं उत्तर आधी महाराष्ट्राच्या जनतेला द्या. राज्यकर्त्याची जबाबदारी काय असते? जनतेचं ऐकून त्यांना न्याय देण्याची जबाबदारी असते, ती तुम्ही कधीही पार पाडली नाही. सत्ता गेल्यानंतर भाषणं करायला तुम्हाला येतात, मग त्याला साधं भेटणं का तुम्ही टाळत होता याचं उत्तर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला द्या, मला देऊ नका. आणि महाराष्ट्र जनतेने ज्यांना मतदान केलेलं होतं त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मागच्या दाराने तुम्ही सत्तेवर का घेऊन आला याचीसुद्धा उत्तरं द्या. आणि जर युती असताना पदं वाटून घ्यायची ही जर असतील तर मुंबई महापालिकेचं महापौरपद तुम्ही का नाही वाटलं याचं उत्तर सुद्धा तुम्ही जनतेला दिलं पाहिजे, कारण तिथं तुमचं बहुमत होतं. बहुमत असताना सुद्धा दुसऱ्यांना लीड द्यायला लागतं ही जर भूमिका असेल तर सगळीकडे ती घ्यायला पाहिजे होती. आणि भाजपबद्दल जर तुम्ही टीका करत असाल तर मी काय भाजपचा प्रवक्ता नाही, परंतु भाजपचे तुमच्या एवढेच त्या ठिकाणी कॉर्पोरेटर निवडून येऊन सुद्धा भाजपने बिनशर्त तुम्हाला पाठिंबा दिला, त्याच्यावर तुम्ही 5 वर्ष राज्य केलं, हे तुम्ही जनतेला कधीच सांगत नाही. आणि म्हणून भाजप आणि सेनेची युती आम्ही नाही केली, ती बाळासाहेबांनी केलेली युती आहे, ती हिंदुत्वाची युती आहे. आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की 370 कलम, मला जर एक दिवस पंतप्रधान करा मी 370 कलम काढून दाखवेन. मोदी साहेबांनी ते काढून दाखवलं, पण त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही कधी कौतुक नाही केलं. शेवटी असं आहे की बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार होते, काँग्रेसच्या ह्याच्यात राहायचं. तुम्ही म्हणता की आम्ही औरंगाबादचा ठराव केला, त्याच्यावर लगेच पवारसाहेबांचं स्टेटमेंट आलं आहे, त्याच्यावर राजेश टोपेंचं स्टेटमेंट आलेलं आहे, सगळ्या पूर्वीचं काढून बघा ना. आणि मग ज्याला सत्ता गेली हे कळल्यानंतर आता हिंदुत्वासाठी आपल्या काहीतरी हातामध्ये, मी 4 वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे गुवाहाटीमधून की औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं आणि आम्ही आल्याबरोबर करणार हे माहिती होतं, म्हणून तुमची सत्ता गेल्यानंतर तुम्ही ठराव करता आणि आम्हीच केलं म्हणून सांगता. ज्या सरकारने बहुमत गमावलेलं असतं त्याला एकतर असे करता येत नाही, त्याला किती मंत्री गैरहजर होते याची लोकांनी लिस्ट काढून बघावी की त्याला का नाही आले हे मंत्री, आणि ठराव झाल्यानंतर मंत्री विरोधात का बोलले हे सुद्धा लोकांनी बघितलं पाहिजे. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. दोंडाईचा येथे इमारत बांधकाम कामगार शिबिराचे आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी. तेव्हाच महिला मुख्यमंत्री करायला पाहिजे होते, ते तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं असं विधान. तुमची प्रॉपर्टी वाढली तर तुम्हाला नोटीस येणार, मंत्री दीपक केसरकर यांचं विधान. पैठण पोलिसांच्या सतर्कतेमुळे लग्नाचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.